करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या कोकण सेवा ट्रान्सपोर्टच्या पाठीमागील बाजूस एक दुकान गाळ्यात गुटक्याचा साठा असल्याची माहिती गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी सापळा रचला होता आणि छापा घातला असता बाशुमल निरंकारी वयवर्ष एकसष्ट गांधीनगर आणि मनीष लखीराम वधवा वयवर्ष चोवीस राहणार कोयना कॉलनी गांधीनगर यांच्यासह दोन लाख हजार आठशे पन्नास रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा ताब्यात घेतला या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मलमे हवालदार मोहन गवळी आकाश पाटील आयूब शेख विराज डांग अशोक पवार बालाजी हंगे संजय कोल्हे यांचा समावेश होता